महसूल कॉलनीतील रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. जत नगर परिषदेच्या नगरोत्थान विकास निधीतून जत येथील महसूल कॉलनीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम झाले आहे. काम करीत असताना या कामाचे ठेकेदार आर व्ही मठ यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. या ठिकाणी नोकरदार वर्ग राहत आहे, ते मीडिया समोर बोलत नसल्याने त्यांना वेळ नसल्याने ठेकेदार याचा फायदा घेऊन महिन्यातच काम करून बिलेही काढली आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील महसूल कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून अंतर्गत रस्त्यांचे व गटारीचे काम केले नसल्याने या भागातील गटारीचे पाणी रस्त्यावर येत होते. त्याचप्रमाणे रस्त्याची अवस्था बिकट अशी झाली होती. जत नगर परिषदेचे नगरसेवक श्री स्वप्नील शिंदे यांनी या भागातील समस्या लक्षात घेऊन जत नगर परिषदेच्या विकास निधीतून महसूल कॉलनीसाठी अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर करून घेतले होते. या कामाचे ठेकेदार जे वादग्रस्त आणि निकृष्ट व दर्जाहीन काम करण्यामध्ये प्रसिद्ध आहे असे आर व्ही मठ यांच्याकडे जत नगर परिषदेने हे काम सोपवले. हे काम करताना ठेकेदार मठ यांनी सदरचे काम घाईघाईने पूर्ण केले आहे. विशेष बाब म्हणजे हा रस्ता करीत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीसाठी जागा सोडणं अत्यावश्यक बाब असताना देखील या ठेकेदाराने गटारीतही मुरुमाडी खडी टाकून पूर्णपणे मुजवल्याने गटारीसाठी जागा शिल्लक राहिली नाही. ठेकेदार मठ यांना कामाचा अनुभव नाही की ते मुद्दाम अशी वादग्रस्त कामे करतात हे समजत नाही. हे काम सुरू असताना जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी किंवा अभियंता तसेच प्रभागाचे नगरसेवक यांनी या कामावर उपस्थित राहण्याचे साधे सौजन्यही दाखवलं नाही. त्यामुळे ठेकेदाराशी निकृष्ट दर्जाहीन व चुकीच्या पद्धतीने काम झाले आहे. सदर रोडवरती गाडी लावली असता स्टँड रोडमध्ये जाऊन गाडी पडत आहे. ठेकेदाराला विचारलं असता साईडपट्टी नसल्याने असे होत आहे, त्यामुळे आम्ही काही केले नाही असे उत्तर देतात. जर गटारी साईडपट्टी नसेल तर रोड कशाला करायचा असा सवाल उपस्थित होत आहे. रोड हे 1 फूट उंच असल्याने पावसाळ्यात पाणी कुठे जाणार असा प्रश्न निर्माण झाला. सदरची कामे ही बिले काढण्यासाठी केली आहेत का आमच्या सोयीसाठी हे लोकांना पडलेलं कोढ आहे. संबंधित काम दर्जाहीन व अत्यंत निकृष्ट असे झाले असून या कामाची वरिष्ठांमार्फत सखोल चौकशी करावी तसेच कामाची थर्ड पार्टी ऑडिट बालचंद कॉलेजकडून करून घ्यावी असे स्थानिकांनी मागणी केली आहे.